वाळूज औद्योगिक परिसरातील ए सेक्टर मध्ये एका कंपनीला काही महिन्यांपूर्वी टाळे लागले, त्यामुळे कंपनीचा परिसर हा ओस पडला होता। परंतु इथे गॅस रिफिलिंगचा अवैध उद्योग सुरू झालाय। घरगुती वापराच्या सिलेंडर मधील गॅस वाहनांमध्ये भरला जातो। महत्त्वाचं म्हणजे या कंपनीच्या आजूबाजूला बऱ्यापैकी नागरी वसाहत आहे, आणि असं असूनही हा गोरखधंदा चालवणारी मंडळी स्वतःसोबत अनेकांचा जीव हा धोक्यात घालतायत। अवैधरित्या तीन चाकी मालवाहू वाहनात तसं छोट्या सिलेंडरमध्ये घरगुती वापराचा एलपीजी भरला जात असल्याची जोरदार चर्चा सुरू होती। सुमारे 5000 चौरस फूट मोकळ्या जागेवर अवैध रिफिलिंगचा गोरखधंदा सुरू आहे। मोकळ्या जागेच्या चारही बाजूंनी पत्रे ठोकून जागेला कुंपण तयार करण्यात आलंय। इतक्यावरच न थांबता त्यांनी पत्राच्या आतून सर्वत्र हिरवी जाळी लावून आतले व्यवहार कोणाला सहज दिसणार नाही अशी व्यवस्था केली आहे। या ठिकाणी सर्वाधिक ॲपेरिक्षा आणि इतरही तीन चाकी वाहन येतात। इथे कायम वाहनांची वर्दळ असते। उल्लेखनीय बाब म्हणजे रिक्षाचालक बिनदिक्कतपणे प्रवाशांना सोबत घेऊन जातात आणि स्फोटकाप्रमाणे धोकादायक असणाऱ्या या ठिकाणी गॅस भरून घेत आहेत, त्यामुळे या ठिकाणी कारवाई होणार का हे पाहावं लागेल। संदीप लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाळूज, औरंगाबाद।